नांदेड़ के सेंट्रल बस स्टैंड के करीब डॉक्टर लेन में चिन्नवार पैथोलॉजी के नीचे ईईसीपी का कार्टियोग्राफी चेकअप कैंप लिया गया। कैंप से कई मरीजों ने फायदा उठाया। खसूसी तौर पर स्कूल टीचर निर्मला खोड़े कदम ने भी ईईसीपी थेरेपी के जरिए अपने ब्लॉकेज का कामयाब इलाज करवाया। वहीं प्रोफेसर लोखंडे व दीगर कई मरीज भी ईईसीपी थेरेपी के जरिए ठीक हो चुके हैं। वाजह है कि नांदेड़ के मशहूर डॉक्टर विलास धर्म अधिकारी के इलाज से हर रोज कई अफराद सेहतमंद होकर अपने घर लौट रहे हैं। इन मरीजों को चलते वक्त दम आना, घबराहट होना, बीपी बढ़ जाना जैसे अमराज लाहक थे। डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने मरीजों का कामयाब इलाज किया। अब मरीजों की हालत में सुधार आ गया है। कार्टोग्राफी का ये चेकअप कैंप अब 26 अक्टूबर को लिया जाएगा। डॉक्टर विलास धर्म अधिकारी ने मीडिया से बात करते हुए कहा कि 26 अक्टूबर को कार्टोग्राफी चेकअप कैंप सुबह 9 से शाम 6 बजे तक रहेगा। इस कैंप की फीस 5,500 रुपये रखी गई है। इन्होंने मरीजों को कैंप से फ़ायदा उठाने की अपील की। निर्मला आनंदराव कदम, तसं रजिस्टरला शाळेमध्ये निर्मला सखाराम खुळे आहे। मी राजर्षी शाहू विद्यालयामध्ये उपमुख्याध्यापिका आहे। आणि मला हा जो त्रास सुरू झाला मागच्या मार्च महिन्यापासून, मी फिरायला रेग्युलर जायची अगोदर पण आणि एक्सरसाइज करायची, पण फिरायला जाताना 2-3 राऊंड झाले की छातीत भरून यायला लागलं। मग दुसऱ्या दिवशी गेले तर 1 राऊंड देखील करता येईना, छातीत भरून यायला लागलं आणि दम लागायला लागला। मग मी फिरणं बंद केलं आणि 1 महिना तसंच काढला। मेमध्ये मग 2D इको केला, पण 2D इकोमध्ये फारसं काही दिसलं नाही। त्यानंतर मग CT एंजिओग्राम करण्यासाठी हैदराबादला गेले, तर तिथे ब्लडमध्ये माझ्या कॅल्शियम, खूप सारं कॅल्शियमच दिसायला लागलं। म्हणजे ब्लॉकेज दिसेन असे झाले, ब्लॉकेज बिलकुल दिसत नव्हते, फक्त कॅल्शियम दिसत होतं। मग त्यांनी CT एंजिओग्राम बंद केला आणि सांगितलं की तुम्ही एंजिओग्राफीच जाऊन करा नांदेडला। नांदेडला माझा मित्र आहे, त्यांनी सांगितलं नाव। मग संजीवनीमध्ये येऊन दुसऱ्या दिवशी एंजिओग्राफी केली, तर एंजिओग्राफीमध्ये 7 ब्लॉकेज निघाले मला आणि ते पण 90%। त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्ही बायपास करू शकता आणि नांदेडला काही बायपासची व्यवस्था नाही, तुम्हाला औरंगाबाद किंवा पुणे, हैदराबाद अशा ठिकाणी जावं लागेल। तर माझी बिलकुल इच्छा नव्हती बायपासची, मला नको वाटत होतं, ऑपरेटिंग मला आवडतच नाही। म्हणून मग मुलांनी त्यातल्या त्यात मला सुचवलं की माझा एक मित्र आहे आणि त्यांच्याकडे ईईसीपी थेरपी आहे आणि तिथे कुठलंही ऑपरेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही, अगदी सहज ब्लॉकेज वगैरे कमी होऊ शकतात, आपण तिथे जाऊ। मग एंजिओग्राफीचा रिपोर्ट घेऊन दुसऱ्या दिवशी इथे आलो। इथे आल्यानंतर लगेच आम्हाला 10 मिनिटाचा डेमो दाखवला ईईसीपीचा आणि सुरू केली ट्रीटमेंट। जवळपास मेच्या 29 तारखेला डेमो दिला आणि नंतर मग हळूहळू ट्रीटमेंट सुरू केली। 10-20-30 मिनिट असं करत करत 1 तासापर्यंत ईईसीपी थेरपी सुरू केली आणि त्याच्या पॅरलल चिलेशन थेरपी सुरू झाली। तर मला 15 दिवस त्रास होऊ लागला चालायला फिरायला, असं जमिनीवर गच्चीवर थोडंसं फिरू शकू लागले। आणि 1 महिन्यानंतर मग मी जमिनीवर पण फिरायला लागले, पहिल्यांदा 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर आणि आता तर मी 3-3.5 किलोमीटर सहज आणि स्पीडली चालू शकते, अगदी वेगानं चालू शकते, एवढी म्हणजे माझ्यामध्ये प्रतिकार क्षमताही आली आहे आणि ब्लॉकेज कम्प्लीट नील झाले आहेत। तर ह्याचा पुरावा घेण्यासाठी मी ऑगस्टमध्ये 31 ऑगस्टमध्ये कार्टोग्राफी केली। त्याच्यामध्ये पाहिलं की माझे जे 7 ब्लॉकेज होते त्यापैकी 5 ब्लॉकेज 20-30% राहिलेत आणि 2 आहेत ते 75-80% जवळपास होते। मग त्यांनी सरांनी परत मला 10 चिलेशन आणि 10 ईसीपी थेरपी वाढवून दिल्या, त्या मी कम्प्लीट केल्या आणि मागच्या सप्टेंबरमध्ये जवळपास संपल्या ह्या ही ट्रीटमेंट संपली। तर असं 15-20 दिवस झालं मी अगदी निरोगी व्यक्तीसारखं चालते फिरते सगळे कामं करते। कामं तर मी 1-1.5 महिन्यापासूनच सुरू केले ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर आणि आता मी अगदी निरोगी व्यक्तीसारखं, कुठलाही त्रास नाही आणि मला जाणवतही नाही की मी कधी हार्ट पेशंट होते एवढे। हां, लोक एंजिओग्राफीसाठीसुद्धा घाबरतात, एंजिओप्लास्टी तर दूरच, एंजिओग्राफीला घाबरतात, त्यांनी मग कार्टोग्राफीचा पर्याय निवडावा आणि एंजिओप्लास्टी किंवा बायपास याऐवजी ईईसीपी थेरपी आणि चिलेशन थेरपी बेस्ट ऑप्शन आहे। ह्याच्यामध्ये बिलकुल त्रास नाही आहे,
म्हणजे कुठली चिरफाड वगैरे करायची नाही आहे ॲडमिशनची गरज आणि ॲडमिशनही करायची गरज नाही आहे. दररोज किंवा एक दिवसाआड येऊन आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो, आपल्या घरी राहून करू शकतो ट्रीटमेंट. आणि डाएट प्लॅननुसार आपण जर ही ट्रीटमेंट सुरू ठेवली तर आपलं वेट पण लॉस होतं, वेट वाढलेलं असेल किंवा त्रास असेल वेटचा तर अशा पद्धतीनं खूप चांगलं. हॅलो फ्रेंड्स, ज्या लोकांना ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांना अँजिओप्लास्टी बायपासनंतर सुद्धा त्रास होत असेल, ज्यांची पंपिंग कमी झालेली आहे, ज्यांना मद्यपान धूम्रपान अशी व्यसनं आहेत, ज्यांच्या आईवडिलांना हृदयरोगाचा त्रास आहे, ज्यांचं वजन जास्त आहे, जे खूप ताणतणावामध्ये असतात, अशा रुग्णांसाठी आपण नॉन इन्वेझिव्ह टेस्ट, जे की बिना कोणतेही चिरफाड न करता, इंजेक्शन न देता, कुठलंही भूल न देता, रक्तस्राव न करता करता येणारी एक 15 ते 20 मिनिटाची तपासणी आहे, ज्याच्यामध्ये आपण फक्त छातीला ECG लावतो आणि एक इलेक्ट्रोड्स ठेवतो. जे गुगल मॅपमध्ये जी टेक्निक आहे, गुगल मॅपमध्ये आपल्याला ज्या प्रकारे रस्ता खड्डे दिसतात त्याच प्रकार तीच टेक्निक आपल्या 3D वॅस्कुलोग्राफीमध्ये आहे. आणि त्या टेक्निकद्वारे आपण हृदयाच्या तिन्ही बाजूचे फोटो घेतो आणि हृदयाचा रक्तपुरवठा किती आहे, हृदयामध्ये किती ब्लॉकेजेस होत आहेत का, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये काय अडथळा आहे का, हृदयाला ऑक्सिजन किती प्रमाणात मिळत आहे, हृदयाची पंपिंग किती आहे, हृदयाचे मसल काही डॅमेज झाले आहेत का, असे जवळपास 10 पानाचा रिपोर्ट त्याच्यामध्ये निघतो. आणि याला 3D वॅस्कुलोग्राफी किंवा कार्टोग्राफी असे म्हणतात. आणि हे परदेशामध्ये मेट्रो सिटीमध्ये ही टेस्ट अत्यंत चांगल्या प्रकारे रुटीनली केली जाते आणि याच्यामध्ये कुठलाही रिस्क नाही आहे आणि कोणतेही पेशंट हे करू शकतात. याच्यामध्ये आपण कुठलं इंजेक्शन देत नाही किंवा कुठलं भूल देत नाही, कुठलंही आपण तार टाकत नाही. तर ही जी 3D वॅस्कुलोग्राफी टेस्ट आहे, हृदयरोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने आम्ही नांदेडमध्ये ही सुरू केली आहे. मागील 1.5 वर्षापासून मुंबईवरनं डॉक्टर पिंगळे सर, जे की हृदयरोग तज्ज्ञ आहेत, हे कार्टोग्राफीची मशीन असते ती मशीन घेऊन मुंबईवरनं येतात आणि जे आमच्याकडे पेशंट ट्रीटमेंट घेत आहेत किंवा ज्या काही लोकांना शंका आहे, मला हृदयरोगाचा अटॅक येऊ शकतो, अशा रुग्णांवर आम्ही कार्टोग्राफी टेस्ट करतो आणि त्यांना पुढील अँजिओप्लास्टी बायपास किंवा आमच्या ECP या ट्रीटमेंटबद्दल त्यांना मार्गदर्शन देतो. तर जास्तीत जास्त रुग्णांनी 26 ऑक्टोबर रोजी शनिवारी रोजी कार्टोग्राफी टेस्ट होणार आहे, सकाळी 9 ते 6 या वेळेमध्ये. ज्याची फीस आहे पुणे मुंबईपेक्षा अल्पदरामध्ये, पुण्या मुंबईला 10,000 ला होते, तर आमच्याकडे 5,500 आम्ही ही टेस्ट करून देतो. जास्तीत जास्त रुग्णांनी आपल्या हृदयाचं स्टेटस जाणून घ्यावं, आपलं हृदय सुरक्षित ठेवावं, एवढंच मी आपण सर. 2-3 वर्षापासून हृदयरुग्णांवर विना शस्त्रक्रिया उपचार करत आहोत. नुकतंच आमच्या दत्तकृपा हार्ट केअर सेंटर येथे उपचार पूर्ण केलेले प्राध्यापक या पदावर काम करत असणारे सुशिक्षित तरुण आहेत. त्यांना हृदयाचा आजार झाला होता, त्यांच्यामुळं हृदयाच्या अटॅकमुळे त्यांची पंपिंग 25% आली होती आणि नुकतंच त्यांनी काल 2D ECO शेवटचा रिपोर्ट, जो की पूर्ण उपचार झाल्यावर आम्ही करत असतो, तो रिपोर्ट त्यांनी केलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची जी पंपिंग आहे, पहिले 25% होती, ती पंपिंग आता जवळपास 50%पर्यंत आलेली आहे, हे आमच्याकडे मेडिकल इव्हिडन्स आहे. आणि त्यांचा पूर्वीचा ECO रिपोर्ट पण आहे, ज्याच्यामध्ये त्यांची पंपिंग हे 25 ते 30% होती आणि आता जवळपास 50%पर्यंत पंपिंग वाढलेली आहे. त्यांना ऑलमोस्ट 3 ब्लॉकेज होते, मेजर ब्लॉकेज होते, आणि त्यांना बायपास करण्याचा सल्ला दिला होता. आता पंपिंग कमी असताना, म्हणजे याला मेडिकल कंडिशनमध्ये हार्ट फेल्युअर असे म्हणतात, हार्ट फेल्युअर कंडिशनमध्ये जर बायपास केलं तर पेशंटची आउटकम येण्याची, म्हणजे ऑपरेशन सक्सेस होण्याची शक्यता खूप कमी असते. आणि जरी ऑपरेशन सक्सेस झालं, तर ऑपरेशननंतर तो पेशंट किती दिवस जगेल किंवा पोस्ट सर्जिकल काही कॉम्प्लिकेशन होऊन, डायबिटीजमुळे जखम न भरल्यामुळे किंवा काही प्रॉब्लेम होऊन पेशंटचे डेथ होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. तर आमच्याकडे जे आहे ECP आणि चिलेशन हे नॉन सर्जिकल, बिना कोणतेही ऑपरेशन चिरफाड न करता करणारी मॉडर्न ट्रीटमेंट आम्ही नांदेडमध्ये मागील 4 वर्षापासून करत आहोत आणि अनेक नांदेड तसेच पर जिल्ह्यातील रुग्ण आमच्याकडे उपचार घेऊन आनंदाने उपचार झाल्यावर आम्हाला खूप शुभेच्छा देऊन जात आहेत. त्यापैकीलेच आमचे एक रुग्ण आहेत लोखंडे साहेब, आणि त्यांचं मी तुम्हाला एक आणखीन एक इव्हिडन्स दाखवू इच्छितो. हा त्यांचा पहिल्या दिवशीचा, माझ्याकडे ट्रीटमेंटला आल्यानंतरचा पहिल्या दिवशीचा हा ECG आहे. जे मेडिकल फील्डमध्ये असतील लोक त्यांना हे लक्षात येईल, हा ECG आणि हा काल उपचार पूर्ण केल्यानंतरचा हा ECG आहे. ऑलमोस्ट हार्ट पेशंटमध्ये ECG ऑलमोस्ट बदलत नसतो, पण यांचा इस्चिमिया कमी झाल्यामुळे, इस्चिमिया म्हणजे जो अटॅकनंतर हृदयाला रक्तपुरवठा कमी होत असतो, तो रक्तपुरवठा नॉर्मल झाल्यामुळे त्यांच्या ECG चेंजेस झालेले आहेत. हा सुद्धा माझ्याकडे इव्हिडन्स आहे. हा 2 नंबरचा इव्हिडन्स. तिसरा इव्हिडन्स आहे कार्टोग्राफी. कार्टोग्राफी नावाची एक मॉडर्न टेस्ट आहे, जे की आपण ज्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे किंवा ज्यांना काही कंप्लेन आहेत अशा पेशंटमध्ये आपण ही टेस्ट करतो. तर याच्यामध्ये
हृदयाचा रक्तपुरवठा आपल्याला लक्षात येतो. तिन्ही रक्तवाहिन्या जे आहेत हे ऑलमोस्ट नॉर्मल झालेले आहेत आणि त्याचा रक्तपुरवठा ऑलमोस्ट नॉर्मल झाला आहे. हे हा जो भाग दाखवतो ह्याच्यामध्ये कुठं इस्चिमिया झालेला आहे का हे इथं दाखवतो. तर इथं पण इस्चिमिया कुठं नाही आहे हे असं दाखवतं आणि इथं ऑलमोस्ट तिन्ही रक्तवाहिन्यामध्ये रक्तपुरवठा नॉर्मल झालेला आहे. या रिपोर्टनुसार सुद्धा यांची पंपिंग 50 ते 55% या रिपोर्टमध्ये दाखवलेली आहे आणि आपल्या इकोमध्ये ती 50% आलेली आहे. म्हणजे जवळपास हे रिपोर्टसुद्धा मॅच होत आहेत. हे आमच्याकडे तिसरं मेडिकल एव्हिडन्स आहे. तर मी लोकांना हेच सांगू इच्छितो की जे हृदयरुग्ण असतील, ज्यांना एन्जिओप्लास्टी बायपासचा सल्ला दिला असेल किंवा ज्यांना इस्चेमिक कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार असेल की अटॅक आल्यानंतर हृदयाचे स्नायू कमजोर झाल्यामुळे त्यांची पंपिंग कमी होते, किंवा ज्यांना डायबिटीज असेल, ज्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, हायपरटेन्शन असेल, ओबेसिटी असेल, अशा रुग्णांनी ईईसीपी आणि चिलेशन हे जे की मॉडर्न USFDA अप्रूव्ह ट्रीटमेंट आहे. ईईसीपी अमेरिकेमध्ये मागील 60 वर्षापासून हे अमेरिका आणि जर्मनी यांनी या ईईसीपी टेक्निकचा शोध लावला होता आणि या ट्रीटमेंटचा जवळपास 60-70 वर्षापासून परदेशामध्ये ही ट्रीटमेंट चालू आहे. ही नांदेडमध्ये आम्ही 4 वर्षापासून सुरू केली आहे, जी की ट्रीटमेंट मेट्रो सिटीमध्ये सुरुवातीला उपलब्ध होती. पुणे, मुंबई, नागपूर, गुजरात या ठिकाणी आपल्या जिल्ह्यातले लोक जाऊन ही ट्रीटमेंट घ्यायचे, परंतु आम्ही हे नांदेड जिल्ह्यामध्ये ही ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आमच्याकडे डॉक्टर हिवराळे सर यांचंसुद्धा, हृदयरोगतज्ञ यांचंसुद्धा मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. तर जास्तीत जास्त हृदयरुग्णांनी घाबरून न जाता जर त्यांना इमर्जन्सीमध्ये अटॅक आला असेल तर त्यांना प्लास्टी इमर्जन्सीमध्ये प्लास्टी आणि बायपास हाच ऑप्शन आहे. परंतु अटॅक येऊन गेलेला आहे, 6 महिने झालेले आहेत, 2 महिने झालेले आहेत, 3 महिने झालेले आहेत, त्यांना प्लास्टी बायपासचा सल्ला दिला असेल तर एक वेळेस त्यांनी माझ्या आमच्या दत्तकृपा हार्टकेअर सेंटरला भेट द्यावी, ट्रीटमेंटची माहिती जाणून घ्यावी. जर त्यांच्या लक्षात आलं तर ट्रीटमेंट करावी किंवा त्यांना दुसरे ऑप्शन पण उपलब्ध आहेत. मला एवढंच सांगायचं की हृदयरुग्णांना आजकाल प्लास्टी आणि बायपास ऑपरेशन याच्यामुळे बरेच रुग्ण घाबरून जातात. त्यांना आता वाटतं की आपलं सगळं संपलेलं आहे, आपलं हार्ट डॅमेज झालं, आता आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. परंतु त्यांनी हे उपचार नवीन जिथे यामध्ये कुठेही चिरफाड नाही आहे, याच्यामध्ये पेशंटच्या जीवाला कुठेही धोका नाही आहे. आमच्या ट्रीटमेंटमुळं पेशंटच्या जीवाला 1% सुद्धा धोका नाही आहे. पेशंटलाच हृदयाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना काही धोका होऊ शकतो, परंतु आमच्या उपचाराचा त्यांना कुठलाही धोका नाही आहे. आमच्या पेशंटला आम्ही इंजेक्शन दिल्यानंतर दर 3 इंजेक्शनला क्रिएटिनिन टेस्ट करतो आणि त्यांची टेस्ट नॉर्मल असेल तरच आम्ही पुढचं इंजेक्शन देतो. त्यामुळं आमच्या ट्रीटमेंटमुळे पेशंटच्या किडनीलासुद्धा कुठंही धोका नाही आहे हे लोकांनी जाणून घ्यावं आणि पुढाकार घेऊन ह्या या ईसीपी आणि चिलेशन ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करावा, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद.